गेल्या 15 वर्षात आमदार व मंत्री होऊन सुद्धा तालुक्यातील पंचायत समितीची इमारत केसरकर उभारू शकले नाहीत, केसरकरांसाठी हे दुर्दैव आहे अशी टीका उबाटा शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. दरम्यान निवडणुका जवळ आल्यानं मंत्री केसरकर यांच्या मोठमोठ्या घोषणा सुरू झाल्या आहेत, परंतु त्यांच्या घोषणा आहेत केवळ पोकळ आश्वासन आहेत अशी टीका राऊळ यांनी केली. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, कौस्तुभ बावडे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा महावितरणचे नूतन अधीक्षक अभियंता म्हणून अशोक साळुंके यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांना गेली 2.5 वर्ष भेडसावणाऱ्या तक्रारींचा वर्षाव अधीक्षक अभियंत्यांवरती केला, त्यामुळे नूतन अभियंत्यांचं स्वागत तक्रारींच्या वर्षावानं झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला दिवस आणि तक्रारींचा झालेला वर्षाव यामुळे नूतन अधीक्षक अभियंता अवाक झाले, परंतु जिल्हावासियांकडून आलेल्या तक्रारींचं शक्य तितक्या लवकर निरसन करण्याची ग्वाही अशोक साळुंके यांनी देत जिल्ह्यात भविष्यात महावितरणचं काम दर्जेदार होईल व तक्रारीसाठी कुणालाही यावे लागू नये अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या कामाची झलक दाखवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीमुळे आतापर्यंत एका व्यक्तीला आपला जीव गमावा लागलाय, त्याचबरोबर 4 म्हशी 3,195 कोंबड्यांना यात आपला जीव गमावा लागलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरांची, मांगरांची, गोठ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून या सर्वांपोटी तब्बल 2,86,19,330 रुपये एवढं नुकसान झालंय. महसूल विभागाच्या माध्यमातून अजूनही पंचनामे सुरू असून हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील 2 दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.